इलेक्टोरल बॉन्ड्स, मराठीत सांगायचं झालं तर निवडणूक रोखे. मागच्या 1-2 महिन्यांपासून देशाच्या राजकारणात, माध्यमांमध्ये, उद्योग क्षेत्रात, बँकिंगमध्ये आणि सर्वोच्च न्यायालयात याचविषयी चर्चा आहे. राजकीय पक्षांना होणाऱ्या फंडिंगमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या इलेक्टोरल बॉन्ड्सला सर्वोच्च न्यायालयाने अपारदर्शक घोषित केलं आणि हा सगळा वाद सुरू झाला. त्यामुळेच आज आपण इलेक्टोरल बॉन्डसंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे काय, इलेक्टोरल बॉन्ड्स कशासाठी आणण्यात आले, नेमका वाद काय आहे, सरकारचं म्हणणं काय आहे, विरोधी पक्षाचं म्हणणं काय आहे आणि शेवटी न्यायालयाचं यावर काय मत आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात निवडणुकांकडे एखाद्या उत्सवासारखं पाहिलं जातं. आता उत्सव म्हटला की सगळ्याच गोष्टी आल्या. निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाकडून मतदारांना लुभावण्यासाठी आणि आपल्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. सेंटर फॉर मीडिया स्टडीज या संस्थेच्या एका रिपोर्टनुसार 2014 लोकसभा निवडणुकीत 30,000 कोटींचा खर्च करण्यात आला होता, तर 2019 लोकसभा निवडणुकीत हा खर्च दुप्पट होऊन 60,000 कोटींवर पोहोचला. या आकड्यासह सर्वाधिक मतदार असल्याकारणाने जगातील सर्वात मोठी लोकशाही मानल्या जाणाऱ्या भारताला जगातील सर्वाधिक खर्चिक निवडणूक करण्याचा मानही मिळाला. या 2 आकड्यांवरून आपल्याला लक्षात आलंच असेल की निवडणुकांसाठी लागतो अफाट पैसा. आता हा पैसा राजकीय पक्षांना कोण देणार, हा मोठा प्रश्न आहे. मग त्यासाठी राजकीय पक्ष आपल्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून आणि काही पैसा सामान्य मतदारांकडून देणगी स्वरूपात घेतात. तरीही आकडा काही हजारो कोटींच्या घरात जात नाही. हा आकडा हजारो कोटींच्या घरात पोचवायचा असेल तर राजकीय पक्षांना कंपन्यांकडून, उद्योजकांकडून देणगी घ्यावी लागते. त्यांचा पैसा देणगीत जोडल्यास आकडा जातो हजारोंच्या कोटीत. असा सर्वसामान्य समज आहे की उद्योजक काही दानधर्म करायचा म्हणून देणगी देत नाहीत. देणगीच्या बदल्यात त्यांना काही सरकारी लाभ मिळवायचे असतात किंवा काही पक्षांसोबतच्या वैयक्तिक हितसंबंधांमुळे अशा प्रकारची देणगी दिली जाते. देणगी देताना उद्योजकाला आणखी एक काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे आपण एका पक्षाला दिलेली देणगी दुसऱ्या कोणत्या पक्षाला माहीत होऊ नये, नाहीतर त्याचा बाजार उठू शकतो. यासाठी आणखी एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्या राज्यात एका उद्योजकाने ए पक्षाला काही कोटींची देणगी दिली. निवडणूक आयोगाचा नियम सांगतो की 20,000 रुपयांपेक्षा अधिक देणगी असेल तर राजकीय पक्षाला ती जाहीर करावी लागेल. नियमांनुसार ए पक्षाने देणगीदार उद्योजकांचे नाव जाहीर केले आणि भविष्यात त्या राज्यात बीचे सरकार आले तर बी सरकार त्या उद्योजकाला त्रास देईल अशी एक धारणा असते. त्यामुळे उद्योजक किंवा कंपन्या भविष्यातील संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पैसा कॅशमध्ये देणं म्हणजेच ब्लॅकमध्ये देणं निवडतात. यामुळे ना पक्षाला हिशोब ठेवायची गरज निर्माण होते ना उद्योजकाला, दोघांचेही हेतू साध्य होतात. पण त्यामुळे निर्माण होते एक ब्लॅक इकॉनॉमी. म्हणजे तुम्हीच पहा, इलेक्टोरल बॉन्ड्स आले 2017, पण त्याआधी झालेल्या 2014 लोकसभा निवडणुकीत अंदाजित 30,000 कोटींचा खर्च करण्यात आला. हा आकडा यापेक्षा अधिकही असू शकतो. आता हा सर्व पैसा निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार आला होता का, तर नक्कीच नाही, आणि हे सर्वच पक्ष मानतात. निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा वापर होतो हे जगजाहीर आहे. त्यामुळे जो पैसा कॅशमध्ये निवडणुकांमध्ये वितरित होत आहे त्याला आळा घालण्यासाठी आणि उद्योजकांचे हित अबाधित ठेवून काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी 2017 तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इलेक्टोरल बॉन्डची योजना आणली होती. आता आपण समजून घेऊ इलेक्टोरल बॉन्ड्स काम कसे करायचे. आपल्याला माहीतच असेल की बॉन्ड्स हा एक चलनक्षम दस्तऐवज असतो, म्हणजेच पैशाच्या बदल्यात त्याचा वापर केला जाऊ शकतो. अशाच प्रकारे राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी इलेक्टोरल बॉन्ड्स ही संकल्पना पुढे आली होती. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तुम्ही किंवा कोणतीही कंपनी, उद्योजक आपल्या आवडत्या राजकीय पक्षाला देणगी द्यायची असल्यास SBI शाखेतून 1,000 ते 1 कोटी रुपयापर्यंतचा इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करू शकत होते. त्यानंतर हा इलेक्टोरल बॉन्ड तुम्ही तुम्हाला ज्या राजकीय पक्षाला द्यायचा आहे त्याला देऊ शकता. त्यानंतर पक्षाला 15 दिवसांच्या आत इलेक्टोरल बॉन्ड बँकेत जमा करून त्यावर नमूद केलेली रक्कम आपल्या खात्यात वर्ग करून घ्यावी लागायची. आता या इलेक्टोरल बॉन्डचे फायदे काय आहेत तेही जाणून घेऊ. इलेक्टोरल बॉन्ड्समुळे देणगीदाराचे नाव गुपित राहायचं. याआधी 20,000 रुपयांपेक्षा अधिक देणगी देणाऱ्या देणगीदाराचे नाव जाहीर करणं राजकीय पक्षांना बंधनकारक होतं.
याच नियमामुळे देणगीदार आधी सांगितल्याप्रमाणे कॅशमध्ये व्यवहार करायचे. इलेक्टरल बॉन्ड्सने नाव गुपित राहण्याची ग्वाही दिल्यानंतर कंपन्या आणि उद्योजक कायदेशीर मार्गाने बँकेद्वारे राजकीय पक्षांना देणगी देऊ शकत होते. याचाच अर्थ इलेक्टोरल बॉन्ड्सचा सर्वात मोठा फायदा होता की इलेक्टोरल बॉन्ड्सने जी निवडणूक काळातील ब्लॅक इकॉनॉमी होती ती कायदेशीर झाली. इलेक्टोरल बॉन्ड्सच्या आधीही राजकीय पक्षांना निवडणुकांसाठी पैसा लागायचाच. इलेक्टोरल बॉन्ड्स आल्यानंतरही लागत होताच. पण इलेक्टोरल बॉन्ड्सचा सगळ्यात मोठा फायदा हा होता की यामुळे राजकीय पक्षांना मिळणारी देणगी ही देणगीदाराच्या खात्यातून हस्तांतरित होत होती. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अर्थव्यवस्थेतील काळ्या पैशाला लगाम लागण्यास इलेक्टोरल बॉन्ड्स मदत करत होते. पण हे सगळं करताना इलेक्टोरल बॉन्ड्सविषयी काही वाद पण होते. ते कोणते तेही आपण पाहू. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाची एक संघटना आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ही संस्था काम करते. या संस्थेसह विरोधी पक्षांनी इलेक्टोरल बॉन्ड्सवर काही प्रश्न उपस्थित केले. त्यांचा पहिला प्रश्न होता, इलेक्टोरल बॉन्ड्समार्फत देणगी दिल्यास देणगीदाराचे नाव समोर येत नाही. इलेक्टोरल बॉन्ड्समधील ही तरतूद माहिती अधिकारांचं उल्लंघन आहे. देशातील प्रत्येक मतदाराला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की मी मतदान करत असलेल्या पक्षाचा देणगीदार कोण आहे. यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड्स हे चलनक्षम दस्तऐवज आहे, त्यामुळे त्याचे हस्तांतरणसुद्धा शक्य होतं. या कारणामुळे खरेदी करणारा व्यक्ती वेगळा आणि देणगीदार वेगळा असण्याची शक्यता होती. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता शेअरधारकांचा. उदाहरणासाठी ए नावाच्या कंपनीने 10 कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले. बॉन्ड खरेदी केल्यानंतर त्या कंपनीच्या व्यवस्थापकांना आणि संचालकांनी एक किंवा एकापेक्षा अधिक राजकीय पक्षांना हे बॉन्ड देणगीच्या स्वरूपात दिले. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांना आणि संबंधित राजकीय पक्षांना माहीत आहे की XYZ या कंपनीने आम्हाला अमुक रकमेचे इलेक्टोरल बॉन्ड दिलेत. कंपनीच्या वार्षिक ताळेबंदामध्ये सुद्धा कंपनीला 10 कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले एवढं लिहिणं बंधनकारक होतं. पण या प्रकरणामुळे कंपनीचे जे भागधारक आहेत त्यांना ही माहिती मिळणार नव्हती. त्यांना हे लक्षात येत नव्हतं की माझी हिस्सेदारी असलेल्या कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाला किती दान दिलं. ही माहिती मिळत नसल्यामुळे त्यांच्याही आर्थिक हिताचं आणि अधिकारांचं उल्लंघन होत होतं. अशा प्रकारचे वाद इलेक्टोरल बॉन्डशी संबंधित होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये काय निर्णय आला आपल्याला माहीतच आहे. सर्वोच्च न्यायालयाने SBIला आणि निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बॉन्ड्सच्या विक्रीसंदर्भातील सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे ज्या देणगीदारांनी राजकीय पक्षांना देणग्या दिल्या होत्या त्यांचेही नाव जाहीर करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉन्ड्सला बेकायदेशीर घोषित केलं, पण नवीन पर्याय दिला नाही. 2017 अर्थमंत्री अरुण जेटलींनी इलेक्टोरल बॉन्ड्सविषयी माहिती देताना सांगितलं होतं की ही योजना काही आदर्शवत नाही आहे, पण एक सुधारात्मक पाऊल आहे. इलेक्टोरल बॉन्ड्स कमीत कमी जो पैसा ब्लॅक इकॉनॉमीतून निवडणूक प्रक्रियेत यायचा त्याला आळा घालते, आणि चांगल्या मार्गाने कमावलेला कायदेशीर पैसा निवडणुकांच्या खर्चासाठी कामी येतो आहे. पण आता इलेक्टोरल बॉन्ड्स बेकायदेशीर ठरल्यामुळे आपण पुन्हा मागच्या काळात ढकलले गेलो आहे. इलेक्टोरल बॉन्ड्स येण्याच्या आधीही राजकीय पक्षांना निवडणुकांसाठी पैसा लागणारच. इलेक्टोरल बॉन्ड्स आल्यानंतरही तो लागला. आता इलेक्टोरल बॉन्ड्स बेकायदेशीर ठरल्यानंतरही निवडणूक लढवण्यासाठी पैशाची आवश्यकता आहेच. प्रश्न फक्त हाच होता की हा पैसा राजकीय पक्षांना कायदेशीर मार्गाने कसा मिळेल. इलेक्टोरल बॉन्ड्स हा पैसा काही प्रमाणात का होईना कायदेशीर मार्ग उपलब्ध करून देत होता. भविष्यात यातल्या त्रुटी दूर करता आल्या असत्या, पण आता तो मार्गही बंद झाला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावर राजकारण न करता गांभीर्याने विचार केला असता तर ही परिस्थिती आली नसती. पण या माहितीतून खूप काही समोर येईल. ज्या मोदींच्या विरोधात आपल्याला एकही मुद्दा निवडणुकीसाठी सापडला नाही तो मुद्दा आपल्याला या माहितीतून मिळेल अशी आशा विरोधकांना होती. पण यामध्ये विरोधकांचीच मोहेमोहे मुवमेंट झाली. ती कशी ते या आकडेवारीतून पाहूया. इलेक्टोरल बॉन्ड्स योजना जाहीर झाल्यापासून मागच्या 5 ते 6 वर्षात 16,000 कोटींच्या आसपास इलेक्टोरल बॉन्ड्सची खरेदी झाली. याद्वारे 10 वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपला सर्वाधिक लाभ मिळाला. इलेक्टोरल बॉन्ड्समार्फत देण्यात आलेल्या देणगीच्या जवळपास 47% देणगी भारतीय जनता पक्षाला मिळाली. पण याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं की भाजपची 12 राज्यांमध्ये सत्ता आहे, तर 5 राज्यांमध्ये भाजप मित्रपक्षांसोबत सत्तेत आहे. म्हणजेच देशातील 17 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे.
डिसेंबर 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशाच्या 57% जमिनी भूभागावर आणि लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केल्यास 58% भूभागावर भाजपची सत्ता आहे. या आकडेवारीत बिहारचा समावेश नाही, नाहीतर हा आकडा आणखी पुढे जाईल. लोकसभेचा विचार करायचा झाल्यास 543 लोकसभा जागांपैकी 303 जागांवर भाजपचा खासदार आहे. टक्केवारीत सांगायचे झाल्यास हा आकडा 55% इतका आहे. हाच निकष ममतांच्या तृणमूल काँग्रेसवर लावायचा झाल्यास आकडेवारी धक्कादायक आहे. एकाच राज्यात सत्तेवर असलेल्या ममतांच्या पक्षाला देशात क्रमांक 2 देणगी मिळाली आहे. ममतांच्या पक्षाची सत्ता फक्त पश्चिम बंगालमध्ये आहे, तरीही त्यांना 1609 कोटी रुपये मिळालेत. टक्केवारीत सांगायचे झाल्यास एकूण देणगीच्या 12% अधिक देणगी ममतांच्या TMCला मिळाले. ममतांचे लोकसभेत 22 खासदार आहेत. टक्केवारीत सांगायचे झाल्यास फक्त 4% खासदार ममतांचे असताना त्यांना देणगी मिळाली आहे 12%, म्हणजेच 3 पट. आणि दुसरीकडे भाजपचे जेवढे प्रतिनिधित्व आहे त्यापेक्षाही कमी देणगी त्यांना मिळाली आहे. त्यामुळे विरोधकांनी राजकीय स्वार्थासाठी सुरू केलेला अपप्रचार आता त्यांच्याच मुळावर उठला आहे. आपल्याला काय वाटतं, इलेक्टोरल बॉन्डमुळे निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या काळ्या पैशावर आळा घातला जाऊ शकतो का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.